नगर तालुक्यातील दहीगाव येथील श्रीराम मंदिराच्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी या मागणीसाठी शिवहरी माणिक म्हस्के यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं आहे. नाना गायकवाड यांनी या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. शिवहरी म्हस्के, रामराव दहीगाव, सामाजिक कार्यकर्ता. मी 12/11/2018 माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी दिलेल्या आहेत. तसेच माननीय तहसीलदार नगर यांनाही दिल्या आहेत, माननीय प्रांत नगर यांना पण दिलं आहेत. आजपर्यंतही मी ठोस कारवाई नाही केली. याआधी मी दिनांक 6/4/2019 दहीगाव उपोषण केले होते. त्यावेळेस मला मंडळ अधिकारी तहसीलदारांनी लेखी दिली होती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं 1 महिन्यात कारवाई करू, पण त्याला 2 महिने उलटून गेले तरी कारवाई झाली नाही. त्यानंतर मी माननीय जिल्हाधिकारी आपले कलेक्टर साहेबांना प्रत्यक्षात भेटलो आणि त्यांना याबाबत कळवलं असं आहे प्रकार कारवाई करायची. तर त्यांना मी 17 तारखेला उपोषणाचा अर्ज दिला, पण तरी कारवाई नाही झाली. 17 तारखेला उपोषण चालू केलं. 17 आज दुसरा दिवस उघडला तरी रोज कारवाईचे मला प्रशासन लेखी अजून भेटले नाही. आणि हे लेखी दिले आहेत मंडळ अधिकाऱ्यांचे लेखी, त्यानंतर दुसरं लेखी आहे तहसीलदारांचे लेखी आहे. या दोन्ही लेखीवर प्रत्यक्षित कारवाई नाही. आपण जी मागणी केली आहे 7/12/2018 मूळ सदरी नावं लागले जमिनीवर ते हटवण्यात यावे, 8 वर लावले नावं ते हटवण्यात यावे. याबद्दल शासन निर्णय सुद्धा आहे, पण ते शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही शासनाकडून. मातृमात्र उत्तर सांगितले जातात आणि त्याच्यानंतर शासन निर्णय सुद्धा धर्म आयुक्त यांचा असं एक आहे 518/23/11/2017 आहे. त्याच्यात असं झालेलं आहे, तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी आणि खाजगी गावांनी संगमनाथन केलं असलं 7/12 लावलं देवस्थानचे, त्यांच्यात फौजदारी कारवाई होती असा एक शासन निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी नाही पुढे जिल्ह्यातच नाही, नगर तालुक्यात नाही, जिल्ह्यातच नाही. प्रशासन फक्त चालू घडीकडे पाहते, मागच्या कोणत्याकडे पाहत नाही. त्याच्यानंतर माझ्या हे जे वरती मुद्दे लिहिले आहेत मी, त्या मुद्द्यावर तातडीने कारवाई व्हावी. मी नाना गायकवाड, राहणार दहीगाव तालुका नगर. शिवहरी म्हस्केंना माझा पाठिंबा. आमच्या श्रीराम ट्रस्टमधील जमिनीवर खाजगी लोकांची नावं लागलेत कब्जेदार सगळी, हे हटवण्यात यावेत ही प्रशासनाकडे आमची मागणी आहे. ही पूर्ण होत नाही, ही नुसतंच चालपुढ ढकलीत आहेत. आमची मागणी एवढी पूर्ण व्हावं ही इच्छा आहे.